तडगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन यावेळी करण्यात आले. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ व रक्षा खडसे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला असून या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन या प्रसंगी करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या प्रसंगी रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज या प्रसंगी दाखल करण्यात आला आहे. आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे, त्यांना कल्पनाच नाहीये. त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही पण त्यांची अवकाशच नव्हती. त्यांना ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते बोलतात, त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या की ग्रामपंचायतची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही, ही विधानसभेची निवडणूक नाही. देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे. पुढचे 5 वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा, कोणाच्या हातात तो विकसित होईल, कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल, याचा फैसला करणार ही निवडणूक आहे. आणि बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत. एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती, आमची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई, पिरिपा, रासपा, रयत क्रांती, जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे. आणि दुसरीकडे कोण आहे? राहुल गांधी. आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी, 26 पक्षांची खिचडी आहे. बंधू भगिनींनो, आपली युती कशी आहे? आपल्या युतीचं इंजिन आहे मोदीजी, पॉवरफुल इंजिन आहे. मी तसं बोलणार नाही, आपली खरं म्हणजे ती संस्कृतीच नाही. ज्या पद्धतीने हा माणूस बोलतोय, ज्या पद्धतीने राजकारण खालच्या थराला चाललेलं आहे, त्याचा आता म्हणजे विचारही करवत नाही. या माणसामुळे या राज्यातलं राजकारण ते कुठे चाललेलं आहे. सकाळ झाले की हा माणूस काय काय बोलतो, काय काय बडबडतो,
म्हणजे गरगरी वाटतात की कानात बोट घालावं मग त्याच्याकडे बघावं, इतकी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणतो काल काय बोलला मी बोलणार नाही, त्याचा उल्लेखही करणार नाही, पण आमच्या दोन्ही कॅन्डिडेट बद्दल, आमच्या दोन्ही भगिनींबद्दल तो जे बोलला ते अतिशय आक्षेपार्ह आहे. या दोन्ही भांडवांना पाडा, ते बोलणं झालं खरं म्हणजे त्याला जळगोरच परतवतीचा काम बनवतो आपण. पण दुपारच्या उन्हामध्ये 2000 लोक घेऊन आले इथे, काय काय परवडले निघून गेले. ही तुमची संस्कृती आहे, हे तुमचे विचार आहेत. मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचा तुम्ही उच्चार करतात, त्यांचा फोटो लावतात, आणि अशा पद्धतीने महिलांबद्दल काय रे साप आहे का? नाही तुम्ही साप पकडतो बरं, मी असं विचार मी सर्पमित्र आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाषा वापरतात, काय बोला तुमच्याबद्दल. मला तर वाटतं गुलाबभाऊ यांना आपल्याला उत्तर द्यायची गरजच नाही, कारण हा माणूस इतक्या खालच्या पातळीत आलेला आहे की याला उत्तरच न दिलेलं बरं. अजून तर अजून खूप दिवस बाकी आहेत, अजून 20 तारखेपर्यंत अजून निवडणूक आहे, महिना सव्वा महिना शेवटच्या मुंबईच्या निवडणुकीच्या घ्यायच्या आहेत. तोपर्यंत काय व्यासपीठावर उभारून काय काय शिव्या देतील, काय कोणाकडं उद्धार करतील हे सांगता येत नाही. त्याची मानसिक स्थिती आता खालावलेली आहे, बिघडलेली आहे सगळी मशीन त्यांची आता. आणि म्हणून दररोज सकाळ झाली की वाटेल तशी शिवीगाळ, याशिवाय ते काही त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून मित्र ही निवडणूक ही काही दोन्ही उमेदवारांची नाही आहे, ही निवडणूक कुठली नात्यापत्रीची नाही आहे. याचं नातं इकडे जास्त आहे, त्याच्यानंतर भडगावला आहे, त्याच्यानंतर पाचोऱ्याला आहे, त्याच्यानंतर चाळगावला आहे. ही काही नात्यापत्रीची आहे, ही समाजाची आहे, ही धर्माची निवडणूक आहे. तरी कुठल्याही नात्यापत्रीची समाजाची धर्माची निवडणूक नाही, तरी देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. ही देशाची निवडणूक आहे, या देशाला आपल्याला महासत्ता करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे, या देशाला विश्वगुरु करायचं आहे. आणि त्यासाठी एकच इलाज आहे, काय होतो, या देशाला सुपर पॉवर कोण करू शकत? राहुल गांधी करू शकतात? उद्धव ठाकरे म्हणे पंतप्रधान होतील, आता काय डोकं फुटते माणसाच्या पुढे? संजय राऊत म्हणले परवा उद्धवजी सुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. अरे बापा दोन साखर तर निवडून आण, मग पंतप्रधान शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, त्या देशाला सुपर पॉवर करू शकतात. तुला वाटतं कोणावर विश्वास ठेवावा या ठिकाणी? आणि म्हणून जगमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे, अख्ख्या देशामध्ये एकच नेतृत्व आहे, देशमान्य नेतृत्व आमच्याकडे आहे, आणि ते म्हणजे मोदीजी, नरेंद्र मोदी. आम्हाला यावेळेला 400 पार जागा करायच्या आहेत, स्पष्ट बहुमत आम्हाला आणायचं आहे, 2/3 मेजॉरिटी आम्हाला आणायचे पार्लमेंटमध्ये, आणि त्यासाठी आमची ही सगळी लढाई आहे. आणि म्हणून मित्र माझी आपल्याला विनंती आहे, भाषण मी जास्त करणार नाही, जास्त मी या ठिकाणी बोलणार नाही. माझे देवेंद्रजी आपल्याला. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.